इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडेल मुंबईमधल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत चौदा सदस्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीची बैठक आज दुपारी चार वाजता पार पडेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाविषयी या बैठकीत प्राथमिक चर्चा होईल अशी सूत्रांची माहिती आहे अधिक माहिती प्रशांत कदम देणार आहे अप्रशांत समन्वय समितीची ही पहिली बैठक असेल इंडिया आघाडीची बैठक कोणकोणत्या अर्थानं महत्वपूर्ण आहे आणि कोणकोण सहभागी होत आहे इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही पहिली बैठक आज पार पडते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे खरं तर पाटणा बेंगलोर आणि मुंबई अशा तीन महत्त्वाच्या बैठका इंडिया आघाडीच्या पार पडल्या आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या समित्यांची घोषणा मुंबईतल्या बैठकीत झाली त्याच्यानंतर ही पहिली बैठक या समन्वय समितीची पार पडणार आहे या बैठकीची जर आपण प्रमुख वैशिष्ट्य बघितली तर आता मोठ्या बैठका ज्या आहेत त्या इंडिया आघाडीच्या होणार नाहीत त्यामुळे याच बैठकांना महत्त्व असणार आहे दुसरं म्हणजे जागा वाटपासंदर्भातली महत्त्वाची बोलणी की ज्याच्यावरती ही सगळी आघाडी किंवा तिचं भवितव्य अवलंबून आहे ती आजपासून सुरू होणार का याची उत्सुकता आहे त्यातही पश्चिम बंगाल त्याच्यानंतर पंजाब केरळ ज्या ठिकाणी परस्पर विरोध आहे त्या ठिकाणी सीट शेअरिंग नेमकं कसं होणार याची प्रचंड उत्सुकता आहे आणि त्या दृष्टीनं काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यातली ही आहे की अभिषेक बॅनर्जी जे ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत त्यांना ईडीची नोटीस आली आहे आणि नेमकी ती याच दिवशी हजेरीची नोटीस आहे आणि त्यामुळं आज ते या बैठकीसाठी हजर राहू शकणार नाही आहेत महाराष्ट्राकडून खरं तर कालच शरद पवारांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे संजय राऊत यांची बैठक झालेली होती महाविकास आघाडीच्या दृष्टीनं फारसा काही प्रॉब्लेम नाही फक्त जागा कोणाला किती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आज सहा जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी चार वाजता ही बैठक होणार आहे आणि बघावं लागेल की पहिल्या बैठकीतला सूर जो आहे तो नेमका काय येतोय विशेष अधिवेशनाची जी तयारी चालू आहे अठरा तारखेपासून हे विशेष अधिवेशन दिल्लीत होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही चर्चा होतीये का याकडे आपलं लक्ष असेल प्रशांत या बैठकीविषयीची ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट